विद्यार्थी मित्रांनो, या चित्रात आपण फेब्रुवारी 2012 ची दिनदर्शिका बघत आहोत. या सन 2012 फेब्रुवारी महिन्यात 29 तारीख ही दिलेली आहे. ही 29 तारीख दर 4 वर्षांनी येते बरं का? फेब्रुवारी महिन्यात 29 तारीख दर 4 वर्षांनी येते. हे कसं? तर साधारणपणे ज्या वर्षाच्या संख्येला 4 भाग जातो त्या वर्षातील फेब्रुवारी महिन्याचे दिवस 29 असतात. अशा वर्षाला लीप वर्ष म्हणतात. आता बघा, फेब्रुवारी 2012 म्हणजे 2012 4 पूर्ण भाग जातो म्हणून याला लीप वर्ष असे म्हणतात. म्हणजे या वर्षात 29 दिवस असतात. आता या दुसऱ्या चित्रात फेब्रुवारी 2014 दिनदर्शिका दिलेली आहे आणि यात मात्र दिवस 28 आहे. तर साधारणपणे हे 28 दिवस असतात, मात्र 4 वर्षांनी 29 दिवस फेब्रुवारी महिन्यात असतात, म्हणजेच लीप वर्ष असते. मग साधारणपणे ज्या वर्षाच्या संख्येला 4 पूर्ण भाग जातो त्या वर्षातील फेब्रुवारी महिन्याचे दिवस 29 असतात, अशा वर्षाला लीप वर्ष म्हणतात. म्हणजेच 2008 2012 ही लीप वर्ष आहेत. 2016 2020 ही सुद्धा लीप वर्ष आहेत. पण 1900 2000 अशा शतक वर्षांच्या बाबतीत मात्र जरासा वेगळा नियम आहे. तो कसा? तर शतक वर्षाच्या संख्येला 400 भाग गेला तरच ते लीप वर्ष असतं. म्हणजे 2000 हे लीप वर्ष आहे, मात्र 2100 म्हणजे 2100 याला 400 भाग जात नाही म्हणून ते लीप वर्ष असणार नाही. 2100 2200 ही लीप वर्ष असणार नाही, मात्र 2400 हे असेल. म्हणजेच याचा अर्थ लीप वर्षामध्ये इतर वर्षांपेक्षा 1 हा जास्त येतो. म्हणजे लीप वर्ष हे 366 दिवसांचं असतं आणि इतर वर्ष हे 365 दिवसांचे असतात.